एका दृष्टीने लावणीमध्ये नेहमी काय दिसतं तर स्त्रीचा उपभोग घेणारी वृत्ती पुरुषांची दिसते असं म्हणतात, तर इथे दुसरं आहे की इथे निर्मिती क्षमता आणि निर्मितीशीलता याची ही देवता आहे ती, असं राम जोशी त्यावेळेला रचनेमध्ये सांगतोय आणि गातोय. हे जर आपण आपल्या लावणी वाङ्मयामधला महत्त्वाचा भाग म्हणून समोर ठेवला नाही तर लावणी वाङ्मय रचणारे ऐकणारे आणि ती संस्कृती ह्या सगळ्यांच्यावर अन्याय करतो असं मला वाटतं. म्हणून ही रचना आपल्याला ऐकवतोय. घरोघरी गाणे परीखोटे नाणे आलाप कंठामधी घेती किराणे हे लाजीरवाणे पुण्या विण कविता नाही आयची शूद्रास कशाची दैवे ही गाठ बयाबाईची मज पडली साची समनात झड करिया बा पुण्याचा ठेवा कवितार समनात झड करिया बा पुण्याचा ठेवा दाता परिनी रसका